करिश्मा आणि आपण पाहत आहात टाइम्स 9 मराठी न्यूज। गांधी जयंती दिनी ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकाचे लाक्षणिक उपोषण। ग्रामपंचायत सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची केली मागणी। राज्यातील एकूण 28,144 ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक यांना ग्रामपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामरोजगार सेवक आज दिनांक 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज महागाव तहसील कार्यालयासमोर संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या नेतृत्वात तालुक्यातील 77 ग्रामरोजगार सेवकांनी उपोषण थाटले आहे। राज्य सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत ग्रामसभेतून ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार राज्यामध्ये सन 2006 पासून आज तागायत एकूण 28,144 रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय निधीतून 6% मानधनावर काम करतात, पण प्रत्येक पंचवार्षिकमध्ये ग्रामपंचायत स्तरावर पॅनलच्या माध्यमातून नवीन पॅनलचे सदस्य व सरपंचांचा बदल होतो। काही ठिकाणी सत्तांतर झाल्यानंतर सूडबुद्धीने सेवकावर खोट्या प्रोसिडिंगद्वारे कामावरून कमी करून जाणीवपूर्वक अन्याय केला जातो, त्यामुळे रोजगार सेवकांवर कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असल्याने या उपोषणाद्वारे शासनास सेवकावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली जात असून सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात येत आहे। प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव, यवतमाळ। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रत्येक ग्रामपंचायतला एक ग्रामरोजगार सेवक या योजनेमध्ये काम करत असतो। गेल्या 15 वर्षापासून या योजनेमध्ये हा ग्रामरोजगार सेवक काम करतो, परंतु शासनाकडून योग्य मानधन मिळत नाही। काम भरपूर असतं, परंतु त्या कामाचा मोबदला योग्य त्यांना मिळत नाही। गेल्या 15 वर्षापासून हे रोजगार सेवक ग्राम पातळीवर गाव पातळीवर काम करतात, सर्व योजनेचे सुद्धा काम करतात, परंतु शासनाचं या रोजगार सेवकाकडे दुर्लक्ष होत आहे। आणि याकरिता सर्व महाराष्ट्रात आम्ही आज तहसील कार्यालयासमोर 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त सर्व ग्रामरोजगार सेवक एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आम्ही करत आहोत। आणि शासनाकडे आमची मागणी रास्त आहे, आम्हाला काही जास्त नको। आमचं म्हणणं एवढंच आहे की ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावं, एवढीच आमची शासनाकडे मागणी। चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा।